नमस्कार मित्र हो, तर मी आहे आता गारगोटी आगार मध्ये तब्बल 4 ते 5 महिन्यानंतर लालपरी मध्ये आता आपल्या सेवेसाठी आता हजर झालेलो आहे. आणि आता पहिली गाडी आहे आमची गारगोटी कोल्हापूर. 6:15 टायमिंग आहे आणि आता 6:15 वाजलेलं आहे आणि आमची गाडी तिकडं चालू पण झालेली आहे. तर आता पाहूया मग आज जरा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. तसं 5 उठून घरात नाही यायला लागले, आता बघू. चला तर मग मी आता हे माझं इथं मशीन आहे आणि आता मी मशीन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इम्प्रेस ठेवलेलं आहे 100 रुपये. तर आता हे साहेब इथले बहुतेक फ्रेश व्हायला गेलेत, त्यामुळं आता हे मशीन घेऊन आपण आता जाऊया बसकडे. चला तर मग आजच्या गमती जमती काय आहेत पाहूया. नेहमीसारखं नसणार आहे कारण गर्दी गाडीला नाही आहे. चला तर मग अशा तऱ्हेने आम्ही आता पोचलेलो आहोत कोल्हापूरच्या स्टँडला आणि आमचे ड्रायव्हर आता कुठं गायब झाले, बहुतेक टायरीवर हात मारा लागले असतील. तर आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला, येणार असाल तर चला. तर आता कोल्हापुरात आल्यानंतर आम्हाला जराशी भूक लागलेली, मग आम्ही आलो आहे नेहमीप्रमाणे आमचं महालक्ष्मी नाश्ता सेंटर राहुल दादा आमचा. काय आहे माहिती काय, कोल्हापूरला आलं की पहिल्यांदा आम्ही इथं येऊन नाश्ता करायचो कायम. 4 महिन्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर राहुल दादाचा चेहरा बघायला मिळाला. मास्क खाली ओढून मगाशी बघितलं मी आणि ते तिकडे घालायला हात लावून बसलेत बघा ते आत. ते आमचे काका, ओ काका जरा खाली बघा आणि ते खाली पडलेलं फडकं आहे काका, तेच ते काका असले बघा घालातल्या घालात. त्यांचं पण दर्शन लय दिवसांनी झाले. तर कोल्हापूरला येऊन एक चांगले चेहरे बघायला मिळाले, तर बघूया मग आता पुढे कोणकोण आणि भेटते. मित्र हो, आता तुम्ही पाहू शकता मी आहे कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्टँडवर CBSवर आणि आता इथं पुणे गाडी लागलेली आहे, इकडे ही नाशिक गाडी लागलेली आहे. तर नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर सगळ्या गाड्या चालू आहेत आणि तेही आपल्या नेहमीच्या जुन्या दरामध्ये, त्यामुळे तुम्ही तमाम एसटीने प्रवास करायला येऊ शकता, फक्त मास्क घालून यायला लागतोय. धन्यवाद. आपले सुपरफास्ट ड्रायव्हर अमोल पाटील सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे कंडक्टर आहेत PB पाटील, प्रवीण पाटील. एक नंबर माणूस आहे बाब. तर सर तुम्हाला कसं वाटते, म्हणजे पहिला कसं तुमच्या गाडीतनं तुमच्या अशी उभा राहून माणसं सांडायची एवढी माणसं आहेत, आता फक्त 22 याबद्दल 22 पेक्षा पण कमी आहेत माणसं यांच्याकडे. तर कंडक्टरांना मात्र बरोबर वाटत असेल कारण आधीच माणसं म्हणले की असे कपाळ आटे द्या, आता तर काय 22 त्यातली पण आली तर 15-16. तर तुम्हाला कसं वाटतंय, तर ह्यांचं काय आता बोलणं. माझं सांगाय तर मी आता मित्र तुम्हाला व्हिडिओ एक टाकणार आहे माझा. मी 8 दिवसातल्या नोकरीमध्ये म्हणजे प्रत्येक वेळी पायरी बसून तिकीट काढतो, एवढी गर्दी असायची. ती व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघा. हे उत्सवाला गण गोत सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परीची अंगार जीवाला जाळी. जाणवेना काही चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला, ओढ लागली मनाला. हो